राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनांमध्ये 19% वाढ, तर इतर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढीचा राज्य शासनाचा निर्णय. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर. तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 19% वाढीची एक आनंदाची बातमी त्यांच्या वेतनासाठी आलेली आहे आणि त्यांच्या इतर भत्त्यांमध्येही जवळपास 25% वाढीचा राज्य शासनाचा निर्णय झालेला आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे. तर हे कोणते कर्मचारी आहेत आणि ही वाढ कशी होणार आहे हे आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. तर राज्य शासनाकडून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ वेतनांमध्ये 19% वाढ, तर इतर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढीचा राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादा महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या तीनही वीज कंपन्यातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनांमध्ये चक्क 19% वाढ, तर इतर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ करण्यात आलेली आहे. काल दिनांक 7 जुलै 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तीनही कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदरच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन आणि इतर भत्तेवाढीचा हा निर्णय घेतलेला आहे. मूळ वेतन, इतर भत्ते तसेच परिविक्षाधीन कालावधी मानधन, तर सदर तीनही कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनांमध्ये 19%, तर सर्व प्रकारच्या भत्त्यांमध्ये 25% पर्यंत वाढ करण्याचा एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. तसेच सहाय्यक या पदांवर नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या करिता परिविक्षाधीन कालावधीसाठी 5000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तर तांत्रिक कर्मचारी यांना देय होणारा 500 रुपयाचा जो भत्ता आहे त्यामध्ये वाढ करून तो 1000 रुपये इतका करण्यात आलेला आहे. आता या निर्णयामुळे राज्यातील वरील नमूद तीनही कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि इतर सर्व भत्त्यांमधील वाढीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी एकंदरीत ऊर्जा मंत्री यांच्याद्वारे ज्या विद्युत पारेषण कंपनी आहेत किंवा वीज राज्य निर्मिती कंपनी आहेत, तर यांच्यामधील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जी पगारवाढ होणार आहे त्याबद्दलची एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे नक्कीच हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आपण 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच प्रकारचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले माहितीपर कामाचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व माझ्या शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.